येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थे आज आपल्या विरगाव गावामध्ये आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब यांच्या प्रचारासाठी इथं उपस्थित आजच्या सभेचे अध्यक्ष वसंतदादा वाकचोरे, मंचावर उपस्थित आमच्यासोबत आलेले शिवसेनेचे नेते जगदीशजी चौधरी, शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय मच्छिंद्रजी धुमाळसाहेब, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीरावजी नेहेसाहेब, आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गडाखसाहेब, आमच्यासोबत आलेले काँग्रेसचे युवा नेते ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते सतीशदादा भांगरे, त्याचबरोबर विकासजी बंगाळ इथं उपस्थित, अण्णासाहेबजी थोरात, भागवतदादा कुमकर, सुभाषजी देशमुख, बाळासाहेबजी वाकचौरे, एकनाथजी हसे, संजयदादा कुमकर, देवरामदादा कुमकर, सुधाकरदादा, त्याचबरोबर सुरेशजी पवार, गणेशजी असवले, दिलीपजी वाकचौरे, शिवरामजी, त्याचबरोबर अप्पाजी थोरात इथं उपस्थित सर्वच जण, सुदेशजी मुर्तडक. खरं तर अनेक वक्त्यांनी सांगितलं का येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण काय केलं पाहिजे. खरं तर बाबांनी मगाशी सांगितलं का आपले उमेदवार हे सुशिक्षित उमेदवार आहे, यांचं शिक्षण आपल्या देशामध्ये जे 10 वर्ष पंतप्रधान होते सुदेश भाऊ त्यांच्यापेक्षाही जास्त शिक्षण आपल्या उमेदवाराचं आहे. आता अनेक वक्त्यांनी सांगितलं GST वर आपण बोलतोय, महागाईवर भागवत भाऊ आपण बोलतोय, सगळ्याच गोष्टी आपल्याला न्यायात एका भारतीय जनता पार्टी असतील किंवा मच्छिंद्र धुमाळ साहेबांच्या भाषेमध्ये मोदी बाबा असतील, आपल्या देशाला लुटायचं काम कसं करताय. काल दादा कोल्हापूरमध्ये मोदी बाबा आले होते, मोदी बाबांनी काल तिथं भाषण केलं, भाषणामध्ये मुद्दे तेच, राम मंदिर, हिंदू मुसलमान, याच्या पलीकड मोदी बाबांना काहीच आठवत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मोदी बाबांना बोलायला वेळ नाही. आज एम शेठनी सांगितलं, मच्छिंद्र शेठनी सांगितलं का शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे. आज आपण मागतोय हमी भाऊ, मोदी बाबा आपल्याला देत आहे राम मंदिर. आज जीवन महत्वाचं आहे का फक्त मोदी बाबांच्या भूलथापा महत्वाच्या आहे याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आज आपण देशामध्ये परिस्थिती बघतोय, शेतकरी बाबांनी उल्लेख केला, ज्यावेळेस शेतकरी हमीभावासाठी दिल्लीच्या दरबाराकडे जात होते तिथं खिळे ठोकले, अश्रुगॅस सोडला. गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला शब्द दिला होता का आम्ही उत्पादन डबल करू, परंतु पोरांनो ते उत्पादन डबल झालं नाहीये. आता इथं अनेक लोकांनी सांगितलं का युरियाची गोन किती महाग झालेली आहे. आज महागाई वाढतीये परंतु शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाहीये. महाराज त्यामुळं मी विनंती करतो का खरंच शेतकऱ्यांचा जो विचार कराल आपण त्या लोकांसोबत राहिलो पाहिजे. आज आपण बघतोय महाविकास आघाडीचे नेते असतील, पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, त्याचबरोबर राहुल गांधी साहेब असतील, हे प्रत्येक ठिकाणी जात आहे. ते एकच गोष्ट सांगताय का ज्या दिवशी आमचं सरकार येणार त्या दिवशी आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करणार आणि हमी भाऊ MSP साठी जे शेतकरी बांधताय ते देणार. आज कांद्याची परिस्थिती काय होती, काल बातमी आली का 2000 टन कांदा गुजरात मधून निर्यात होतोय, म्हणजे फायदा कोणाला होणार, गुजराती लोकांना. आज मोदी सरकार फक्त म्हणताय, मोदी बाबा म्हणताय का मला या भारताचा विकास करायचा आहे, भारताला विकसित करायचं आहे, परंतु आज जर आपण बघितलं तर फक्त गुजरातचा विकास होतोय, सगळ्या कंपन्या गुजरातला चालल्यात, युवकांच्या हाताला रोजगार नाहीयेत. त्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांच्या मागं उभं राहायला लागेल जे खरंच गोरगरीब माणसांचा निर्णय किंवा विचार करतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल चौधरी साहेब, 70 कोटी लोक आपल्या भारतातले 100 रुपयेपेक्षा जास्त कमवत नाही, ही परिस्थिती, हा डाटा आहे. 60% लोक भारतातले जर 100 पेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त नसेल, महादेश विकास कोणता करतोय. आज अदानी अंबानीचा विकास चाललाय, 370 अदानीसाठी हटवलं. जम्मू काश्मीर मध्ये दादा तिथं लिथियम मिळतं, ते लिथियम आपल्या ज्या इलेक्ट्रिक गाड्या येतात मच्छिंद्र शेठ त्या गाड्यांसाठी वापरलं जातं, त्याच्यासाठी 370 हटवलंय. मणिपूरमध्ये जे काही भांडणं चाललेत तिथल्या आदिवासी लोकांच्या जमिनी लाटायच्या, त्या अदानीकड ताब्यात द्यायच्या, तिथं जे धातू आहेत ते धातू त्याला मिळतील.
आज जे काही सरकार चाललंय देशामध्ये, जे काही घडामोडी घडत आहेत, हे फक्त अदानी आणि अंबानीला मोठं करायचं काम चाललंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रत्येक भाषणात सांगता की नरेंद्र मोदींनी 22 ते 25 मोठ्या उद्योगपतींचं कर्जमाफी केली. बरं दादा, ती कर्जमाफी किती होती? आपल्यासारखी नव्हती, 50,000 लाख आणि 2 लाख रुपये, 16 लाख कोटी रुपये. आज जर ते 16 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांचे जर कर्ज माफी केली असती, 20 ते 24 वर्ष आपल्याला पुरेसे झाले असते, इतकी रक्कम ती होती. परंतु नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत एकही शब्द नाही आहे. त्यांचा तुम्ही जाहीरनामा काढा. भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांसाठी ते काय करणार आहे काहीच सांगितलेलं नाही आहे. युवकांसाठी काय करणार आहे ते काहीच सांगत नाही आहेत. फक्त म्हणायचं हिंदू मुसलमान, काँग्रेस आल्यावर असं होईल, काँग्रेस आल्यावर ते होईल. अहो 70 वर्षात काँग्रेसने हा भारत उभा केला. लोकशाही आहे, तुम्ही निवडणूक लढा, परंतु ईडी सीबीआयचा वापर करून, तुमच्या पैशाचा वापर करून. आज तुम्हाला सांगतो, गुजरातमध्ये 22 तारखेला एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बिनविरोध निवडून गेला. कारण काय होतं? जे त्याचे अनुमोदक होते, ज्याचे सूचक होते, ते काय म्हणतात, आम्ही सहीच केली नाही, त्यांना पैसे दिले. बरं दादा, हरकत नाही, त्याला तुम्ही बात केला. 8 जण तिथं बिनविरोध अपक्ष उभे होते, त्यांचीही माघार झाली. मग मी तेच सांगतोय का, नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार जर पुन्हा या भारतात आलं, 400 पार हे जे नारा लावतं, यांना 400 पार का जायचं? यांना संविधान बदलायचंय. संविधान बदलतील आणि या देशामध्ये निवडणुका होणार नाही, साधी ग्रामपंचायत सुद्धा होणार नाही. त्यामुळं आज या विरगाव मधून आपण प्रचार चालू केलाय. सुरेश भाऊ, दादांनी सांगितलं, दादांची जी काही सूचना आहे आम्ही ती सूचनेचं पालन करू. वरच्या परिसरामध्ये मशालच्या ऐवजी आम्ही टेमा म्हणून सांगू. परंतु दादा, आम्ही आज विरगाव मधून आमच्या प्रचाराचा दौरा सुरू केलाय. मी विरगावकरांना एकच कळकळीची विनंती करतो का, येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस निकाल लागेल 4 जूनला, या विरगाव मधून जास्तीत जास्त मताधिक्य आलं पाहिजे भागवत भाऊ. कारण की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. अहो, राहुल गांधींनी सांगितलंय, इंडिया अलायन्सच्या सरकारने सांगितलंय, ज्या दिवशी आपलं सरकार येईल त्यावेळेस प्रत्येक गरीब महिलेला एका वर्षाला 1 लाख रुपये देणार. त्यानंतर युवकांचे तुम्हाला मी सांगतो रोजगार राहिले नाही. आज पोरांचे लग्न होत नाही. अनेक वेळा आपण म्हणतो नोकरी नाही तर छोकरी नाही. सुरेश भाऊ, तुमच्या काळामध्ये चांगली होती, सरकारी नोकऱ्या मिळायची. आता कॉन्ट्रॅक्ट भरती चालू झाली आहे, पुढं नोकऱ्या राहणार नाही. त्यामुळं राहुल गांधींनी त्याच दिवशी सांगितलंय का, ज्या वेळेस आमचं सरकार येईल, जर एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट झाला तर त्याला इंटर्नशिप म्हणून 1 लाख रुपये दादा मिळणार. अनुभवासाठी जो का आपण एखाद्या कंपनीमध्ये जातो, 1 लाख रुपये सरकार देणार. केंद्रामध्ये 30 लाख नोकऱ्या आहेत, 30 लाख नोकऱ्यांमध्ये 15 लाख नोकऱ्या महिलांसाठी राखीव राहणार. नरेंद्र मोदी तसं काहीच बोलत नाही. नरेंद्र मोदी फक्त फोडाफोडीचं राजकारण करता. आणि नरेंद्र मोदी म्हणता, मी 24/7 काम करतो मच्छिंदर शेठ. आणि 24/7 कशासाठी काम करतो? तर 2047 मध्ये मला हा भारत विकसित करायचा आहे. तोपर्यंत आपण जगू का? तोपर्यंत शेतकरी जगेल का? अहो, शेतकऱ्यांची एवढी वाईट परिस्थिती दादा. हा अकोला तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे. आणि मी थोरात साहेब असतील, पवार साहेब असतील, उद्धव साहेबांनाही त्या दिवशी भाषणात सांगितलं का, हा अकोले तालुका भाऊसाहेब वाकचौऱ्यांना 50,000 पेक्षा जास्त मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार आपल्याला करायचाय. अनेक लोक येतील, भूलतापत येतील, विकास करायचा विकास करायचाय, पण विकास कोणाचा करायचाय तेही त्यांना विचारलं पाहिजे. 19 मध्ये बदल केला, विकास झाला कोणाचा? एकाही महिलेला किंवा युवकाला हाताला रोजगार मिळाला का या तालुक्यामध्ये? आपण विचार केला पाहिजे. आज आमच्या आदिवासी परिसरामध्ये असू द्या, मुळापट्ट्यात असू द्या, लोक तिकडे बनकर फाट्यावर कामाला जातो दादा. MIDCचा शब्द दिला होता युवकांना, इथं शिक्षण संस्था आणू असा शब्द दिला होता. आज खालचे नेते मंडळी आपलं पाणी पळून घेऊन जात आहेत, दुष्काळाला सामोरे जायचंय. हे सरकार फक्त स्वतःचं हित साधण्यासाठी लागेल ते ढोंग करतील. नरेंद्र मोदी बाबांसारखा ढोंगी बाबा कोणीच नाही दादा. येतील आणि सांगतील, आता सभा होईल इथं शिर्डी लोकसभा मतदारसंघात, आणि अध्यक्ष साहेब सांगतील, या शिर्डीचं माझं खूप जुनं नातं आहे,
काल मला स्वप्नामध्ये साईबाबा आले होते आणि त्यांनी मला सांगितलं का नरेंद्र मोदी तुम्हाला शिर्डीचा विकास करायचा, अशा मोठ्या मोठ्या गप्पा करतील. परंतु आता भूल तापाला बळी पडायचं नाही. शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय पवार साहेब वयाच्या 84 वर्षी दादा मैदानात उतरत आहेत, 80 सभा लोकसभेमध्ये घेणार आहेत. उद्धव साहेब जे कुटुंब प्रमुख आहे, कोविडमध्ये चांगलं काम त्यांनी केलं. थोरात साहेब असतील, राहुल गांधी असतील, कोविड काळानंतर विरगावची एसटी बंद झाली तर ती अजूनही सुरू नाहीये. मग नरेंद्र मोदी म्हणतोय मी वंदे भारत करतो. अरे वंदे भारतचं तिकीट 1500 रुपये आहे, आम्हाला ते परवडत नाहीये. आज आपल्या गावामध्ये जी एसटी बंद झाली ती यांना चालू करता येत नाही. मग विकास कोणाचा करताय? फक्त शहरी भागामध्ये गोष्टी स्वस्तात द्यायच्या आणि शहरी मतदान घ्यायचं. देवाच्या नावाखाली कोणीच राजकारण केलं नाही, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता येत्या 13 तारखेला भाऊसाहेब वाकचौरे साहेबांच्या चिन्हापुढं या मशाल या चिन्हावर आपण भरघोस मतदान करा. त्यांना आपल्या संसदेमध्ये पाठवा, दिल्लीमध्ये पाठवा. आणि आपले भूमिपुत्र आहेत ते, त्यांचा जन्म या अकोला तालुक्यात झालाय. अधिकाराने हक्काने आपण त्यांना सांगू शकतो का तुमचं झुकतं माप आपल्या तालुक्याला द्या आणि या तालुक्याच्या विकासासाठी तुमचं योगदान राहू द्या. तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आमचे 2 शब्द ऐकून घेतले. मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सी के, रेबन, आय डी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.